शेतकरी मित्र नमस्कार. आपण ही आमची घरची बाग बघत आहात. आज 5 महिन्याचा बाग या ठिकाणी झालेला आहे आणि फळदारांना आपण बघतात. या ठिकाणी 200 ग्रॅमच्या आसपास हे फळ आता तयार झालेलं आहे. या बागेला तुमच्या माहितीप्रमाणे सर्वांच्या सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी, कृषी अमृत, ग्रीन गुजरात हे तंत्रज्ञान आपण वापरत आहोत. रात्रीच्या वेळेस मी ही शूटिंग या ठिकाणी घेतो आहे. दिवसा या ठिकाणी एवढं तापमान असतं प्रचंड, झळ्या या ठिकाणी तुटत असतात उन्हाच्या, आणि त्याचे तुम्ही परिणाम दिसत आहेत तुम्हाला की हे वरून पानांचं बर्निंग झालेलं आहे. तर ही एवढी मोठी फळधारणा या ठिकाणी आहे आणि आमच्याकडे पाण्याच्या व्यवस्थेसाठी सध्या टँकर चालू आहे. टँकरने या बागेला आपण बघतात की बर्निंग साईड बाहेरच्या साईडने झालेलं दिसत आहे. तर या बागेला आत्तापर्यंत म्हणजे 10,000 लिटर पाणी आपण दररोज 500 झाडांना सोडतो आहे आणि त्या माध्यमातून ही बाग आपल्यासमोर उभी आहे. आणि फळधारणा तर आपण पूर्वीपासून बघत आलात. फळधारणा या बागेला कशा प्रकारची आहे आपण जर हे बघितलं, या फळाची क्वालिटी, गुणवत्ता आतल्या बाजूला, तर अतिशय दर्जेदार अशी काडी त्याची तयार झालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सर्व बाजूने अतिशय सुंदर ग्रोथ या फळांची आपल्याला बघायला मिळते. काही ठिकाणी तर चक्क 250-250 ग्रॅमची फळधारणा आपण बघू शकतो. फळाची ग्रीनरी खूप चांगली आहे. आणि हे सगळं करत असताना रासायनिक खतांचा वापर आपण ह्यावर्षी खूप मर्यादेमध्ये ठेवलेला आहे. प्रत्येक वेळेस आपण सॉईल चार्जरमध्ये रासायनिक खतं या ठिकाणी आदल्या दिवशी कालवून भिजून ठेवून मग त्याचा आपण वापर करतो आहोत. आपण जर फळधारणा जर बघितली तर खरोखर अतिशय उच्च कोटीची अशी फळधारणा आहे. साईज आहे, साईज एकसारखी आहे. खालपर्यंत तुम्ही जर बघितलं शेंड्याचं फळसुद्धा, म्हणजे फांड्याचं सगळ्या खाली वाकलेच आहेत, तर शेंड्याचं फळाची साईजसुद्धा या ठिकाणी चांगली या ठिकाणी झालेली आहे. त्याचबरोबर याला रासायनिक बुरशीनाशकं, कीटकनाशकं यांचा पण खूप मर्यादित वापर आपण करतो आहोत. साधारणतः एक 3.5 महिन्यापासून याला कुठलं रासायनिक बुरशीनाशक आपण वापरलेलं नाही आहे. फंगी क्लिनर आणि पेस्ट फायटरसारखीच औषधं आपण या ठिकाणी वापरलेली आहे. फळधारणा ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू शकता की असं चांगल्या दर्जाची फळधारणा या ठिकाणी झालेली आहे. फळं जर बघितली तर खरोखर चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिसत आहेत. एक शिकण्यासारखी बाब याच्यामध्ये अशी आहे की आपण आत्तापर्यंत जे शिकत आलो की खूप मोठ्या प्रमाणात पाणी डाळिंबाला लागतं. आता जर फळ बघितलं आपण या ठिकाणी तर खरोखर खूप सुंदर असं फळ या ठिकाणी बघायला मिळतं. आणि खालनं जर आपण जर बऱ्यापैकी जर ऑब्झर्वेशन केलं तर फळांची जी गुच्छामध्ये फळ आपण या बागेला बघू शकतो. आणि पानाची जी क्वालिटी आहे, सगळ्यात देखणी गोष्ट जी आहे ती म्हणजे पानाची गुणवत्ता. आणि शेवटपर्यंत आपण याची फळधारणा या ठिकाणी बघू शकतो. पानाची गुणवत्ता या ठिकाणी खूपच म्हणजे उल्लेखनीय आहे. आपण कुठल्या जरी साईडला बघितलं, आपण खालनं जरी बघितलं, तर फळधारणा अतिशय सुंदर आहे. उन्हाळ्याच्या दुपारच्या टायमाला टेम्परेचर 40 डिग्रीच्या पुढे जातं, परंतु तरीसुद्धा सनबर्निंग आता ही उन्हाच्या बाजूची बाजू आहे. तरी पण सनबर्निंग एवढं विशेष काही जाणवत नाही आहे. त्यासाठी आपण फार मोठ्या फार महागड्या फवारण्या वगैरे करतो आहे. फक्त आपलं जे वॉटर चार्जर आहे त्याच्यामधलं सिलिकॉन आपण फवारतो प्रत्येक फवारणीमध्ये. फवारणी ही 30-40 म्हणजे दिवसांनी त्याची होते. आणि जनरल आता तुम्ही बघता इथं की चक्क उन्हाच्या झाळ्यांनी हा शेंडा जळून गेलेला आहे. म्हणजे जर इथं ड्रिपर बंद झाला असेल तर पाणी थोडंफार कमी पडल्यामुळे हा शेंडा जळून गेला, तरीसुद्धा त्या झाडावरती त्याचा ग्रोथवरती फळांवरती त्याचा साईड इफेक्ट झालेला नाही. आपण फळधारणा जर बघितली तर खरोखरच थक्क करणारी साईज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. दोन्ही बाजूला आपण जर चेक केलं तर आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात हे फळ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि म्हणून मी शेतकऱ्यांना नेहमी सांगत असतो, आतल्या बाजूने बघितलं आपण की जे आतोनात खर्च शेतकरी करतात फवारण्यांमध्ये, रासायनिक खतांमध्ये, त्याच्याबरोबर ते शेतकरी जे कव्हरिंगसाठी जो खर्च करतात, त्याला बटर पेपरने कव्हरिंग करणं असेल किंवा इतर जे काही गोष्टी शेतकऱ्यांकडनं काळजीपोटी केल्या जातात, त्याच्यातून त्यांचा भरपूर खर्च वाढतो. आणि आजच्या काळामध्ये जे काही बाजारभावाची जी काही गॅरंटी नाही आहे शेतकऱ्यांना, त्या संदर्भामध्ये खर्चावरती नियंत्रण आणणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि आपण जर बघितलं तर अतिशय हिरवेपणा या फळांमध्ये, साईज अतिशय दांडगी या ठिकाणी बघायला मिळते. आणि म्हणून मी जे सांगतो आहे शेतकऱ्यांना
की आपण थोडंसं अंतर म्हणून करून थोडंसं विचार केला पाहिजे आणि अशा प्रकारची ग्रोथ आपण जर या ठिकाणी मिळवतो आहोत तर मग अतिरिक्त खर्च का करायचा. अशा प्रकारे या ठिकाणी आपण एकंदरीत चित्र बघितलेलं आहे आणि म्हणून विचार करायला लावणारी ही परिस्थिती आहे. जर टँकरवर आपण पाणी देतो आहे फळांना पण तरीसुद्धा त्यांची ग्रोथ एवढी छान आहे. आत्तापर्यंत टोटल सगळं मिळून म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फेरस, त्याच्यानंतर तुमचं वॉटर सोल्युबल त्याच्याबरोबर दाणेदार, हे सगळं मिळून आत्तापर्यंत आपण 60 किलो फार तर खत आत्तापर्यंत या बागेला दिलेलं आहे. पण तरीसुद्धा ग्रोथ जी तुम्ही बघताय फळांची ही ग्रोथ अशा प्रकारे आहे जी 200-250 ग्रामच्या आसपास साईज आहे. पण ती साईज एवढी होऊ नये, तुम्ही जर पाहिलं तर त्याची साईज होऊ नये, त्याचा हिरवेपणा फळांचा बऱ्यापैकी टिकून आहे. म्हणजे एवढंच मला इथून सांगायचं आहे की शेतकरी मित्रांनी थोडंसं चिंतन केलं पाहिजे आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण जर पाहिलं खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी थोडंसं विचार करून अशा प्रकारे नियोजन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता हे फळ बघा एवढी मोठी साईज आहे त्याची, हिरवेपणा बघा अजून टिकून आहे. आणि अशाच प्रकारची परिस्थिती आतल्या भागात आहे जी सर्व जी फळं आहेत अशाच प्रकारे तुम्हाला बघायला मिळतात. आणि ह्या बागेला म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचं कव्हरिंग वगैरे केलेलं नाही, उन्हामध्ये ही बाग तळपते आहे आणि तरीसुद्धा पाणी कमी आहे, कॅनोपी तुम्ही बघताय जळालेली आहे, तरीसुद्धा खूप छानपैकी ग्रोथ आपण या ठिकाणी बघू शकतो. आणि म्हणून म्हणजे कुठे जरी बघितलं तुम्ही, कुठलंही झाड जरी बघितलं तरी तुम्हाला ते, आता हे उन्हामधलंच फळ आहे बघा, याला नॉर्मल थोडासा कलर चेंज झालेला आहे परंतु कुठल्या प्रकारचं बर्निंग त्याला दिसत नाही. म्हणजे म्हणून शेतकरी आपला खर्च या ठिकाणी वाचू शकतो. सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीमुळे झाडाची ग्रोथ चांगली होते, त्याचा CN रेशो चांगला मेंटेन केला जातो, त्याचबरोबर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनचं या ठिकाणी चांगला पुरवठा केला जातो. आणि पूर्वीच्या काळी जसे शेतकरी आपली शेती करत होते त्याप्रमाणे शेती आजही आपण दर्जेदार करू शकतो आणि आपल्या खर्चामध्ये बचत करून आपण आपल्या जो शेतकऱ्यांचा फायदा आहे तो फायदा आपण या ठिकाणी चांगल्यापैकी वाढवू शकतो. अशा प्रकारचा आत्मविश्वास आपल्याला ह्या एकंदरीत व्हिडिओमधून बघायला मिळतो आहे. तर आज साधारणतः आपण बघितलं तर हे फळाची गुणवत्ता तुम्ही बघू शकता. तर सहज असं बघितलं तर असं वाटतं ह्या पेरूच आहे. म्हणजे अशा प्रकारे ग्रोथ जर आपल्याला बघायला मिळाली, त्याच्या आजूबाजूला फळं आहेत दुसरी, शेजारी पण आहे, म्हणजे ग्रोथ अशा प्रकारे छान आहे. तर मग शेतकऱ्यांना शंका येते का हे वेगळं वापरतात काहीतरी, परंतु अशा प्रकारचं कुठलंही आपण वेगळं पण या ठिकाणी वापरत नाही. आतमध्ये फळांची गुच्छाच्या गुच्छ आतमध्ये लपलेली आहे बघा. आणि खाली बघताय तुम्ही गवत वाळून गेलेलं आहे पूर्ण, पहा गवतसुद्धा वाळून गेलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अशी ग्रोथ या ठिकाणी बघायला मिळते. धन्यवाद.